श्री स्वामी समर्थ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 10वी 12वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कुठली आहे, काय आहे, आपण या व्हिडिओत जाणार आहोत। याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर बघा, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर 10वीचा रिझल्ट लागला नाही आणि 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी काय सुरू झाली, तर तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो। 11वीमध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा दोन प्रकारचे फॉर्म भरले जातात। हा फॉर्म तुम्हाला रिझल्टच्या आधी भरायचा असतो आणि पार्ट 2 फॉर्म रिझल्ट लागल्यानंतर। तर तुमचे डेट त्याचप्रमाणे कुठे ऑनलाईन ॲडमिशन आहे, कुठे नाही, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा। अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा। या ठिकाणी तुम्हाला सर्व ITI डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस सर्व माहिती भेटणार आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स। आणि PDF हवी असेल, नोट्स हवे असतील, तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी बघा, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, नागपूर, अमरावती या ठिकाणी जे पण महाविद्यालय आहेत तिथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे। 25 मेपासून तुम्हाला पार्ट 1 हा फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर पार्ट 2 भरणे गरजेचं आहे आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी तुम पहिली यादी ही लागणार आहे, हे लक्षात ठेवा। तर अशा प्रकारची अपडेट आहे। आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे। व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत ॲडमिशन भेटावे, त्याला 10वीत चांगले मार्क मिळावेत, त्याचप्रमाणे 12वीचे देखील ॲडमिशन प्रोसेस कधी होणार आहे हे तुम्हाला मी वेळोवेळी अपडेट देईल। चॅनलशी कनेक्ट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, परत भेटूयात नवीन अपडेट सोबत। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, एका शेअरमुळे गरीब गरजू विद्यार्थ्याला फायदा होईल। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।